5-10 जवळजवळ 25 वर्षा हो मतदारसंघ पणजे मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या हातान या अनसल्या वोटरांनी दिलो. सव्यांदा आता बायपोल हांगा जाता आणि या बायपोलाक परत एकदा भारतीय जनता पार्टी निवडून दिवचे म्हणून सगळ्या वोटर्सांचे आणि कार्यकर्त्यांचे प्रयत्न यशस्वी जातले आणि परत एकदा हो भारतीय जनता पणजे हो सीट भारतीय जनता पक्षाक मेळटलो अजून अजिबात दुबाव ना. इलेक्शनान आम्ही काही कॅल्क्युलेशन्स जी केली आणि आमचे एक्सपेक्टेशन असले ते आमचे मतदार हे ऑलमोस्ट म्हणजे 95%पेक्षा जास्त बाहेर सरले असं एक रेकॉर्ड आमकां मेळ्ळो आणि आमच्या कॅल्क्युलेशना प्रमाणे आम्ही विजया कडेन लागीं आसात. कॅल्क्युलेशन्स आर कंप्लीट. अधिक मतदान जर झालें जाल्यार ताजो लाभ आमकां जातलो. पोटनिवडणुकीन आमकां ताजी एडवांटेज मेळ्ळी लास्ट मोमेंट म्हणजे बीजेपीचेर बुमरँग झालें तें सगळें प्रकरण आणि बरें आसा. आमचे म्हणजे आमचे सगळे कार्यकर्ते कॉन्फिडंट आसात त्या त्या बुथाचेर. सर 75% मतदान झालं किती दिसलं तुमकां? ॲक्च्युली 75 म्हणजे मतदान आमकां दिशिल्लें की 2012 अशें मतदार जाल्लें विक्रमी मतदान पणजेतलें. तें जर जालें न्ही जाल्यार ताजी एडवांटेज आमकां मेळटली अशें आमकां दिशिल्लें. तशी एडवांटेज ताजी आमकां मेळटली. ही गॉट वेरी गूड रिस्पॉन्स एज फार एज रिबांदार गो दे लेफ्ट इवन द टेबल एंड वेंट. यू नो देर वॉज अ टायम वेन रिबांदार टू गेट बेसिकली अ लीड ऑफ 1800 टू 1500 लीड देश टू गेट. लास्ट टाइम आय कट डेट लीड वेन मिस्टर परिकर वॉज देर आय कट डेट लीड टू जस्ट 74 फ्रॉम 1000 टू 74. Absence of Manohar Parrikar will be make a big difference to BJP in Panjim? 100%, yeah. These people are gone here without Manohar Parrikar. What? So, after this counting and all, you are sure in what you have said that the next government comes, it will be a Congress or government of 24th? That is bound to happen. That cannot change. Those things cannot change. Because the number games is there, sir. All numbers are in place. All numbers are in place. And will be in place. Be rest assured of it. आज नॉर्मली लोक लास्ट 2 दिसांनी ठरयतात कोणाक मत मारपाचो आनी म्हाका आज काल पयर जिथे लोकांनी फोन केले मेसेजी धाडल्यो घरा आयले पळोवपाक आनी अशें म्हाका दिसता की पणजेकारांनी ठरयलां की फाटले 2 वर्सांचे जे स्वार्थी राजकारण चलिल्लें एका पार्टींच्यान दुसऱ्या पार्टीन उडयो मारपाचे तें सायडीक दवरून पणजेच्यान गोंया खातीर एक बरें नितळ राजकारणाची सुरवात करपाचें ठरयलां अशें दिसता म्हाका. आनी ही पणजेकारा कडल्यानूच अपेक्षा आशिल्ली म्हजे कडल्यान आनी ते आमकां निराश करचें ना म्हणून आज इतले संख्येन लोक आयिल्ले आसात. दुसरें म्हळ्यार फाटल्या 3-4 दिसांनी सुद्दां तुमी पळयलां की फक्त नाटकां चलिल्लीं ह्या पार्टींची बाकीचे जे कँडिडेट्स आसा बाकीच्यो ज्यो पार्ट्यो आसा आम आदमी पार्टी सोडून कोणेच मुद्द्यांचेर उलोवंक ना. पणजी सारके मतदारसंघांतल्यान भारतीय जनता पक्षाचो उमेदवाराक बरो रिस्पॉन्स मेळटा आनी ते निश्चितपणान निवडून येतले आनी तेची लीड मिनिमम 1200 तेजे वयर मतांनी ते निवडून येतले तितून मात्तूय आमकां दुबाव ना. आयज आमी सगळ्यांत पळयले जाल्यार वातावरण इतलें पॉझिटीव आसा. हांवें खुबशीं इलेक्शनां पळयलीं पणजे इतलें पॉझिटीव वातावरण केन्नाच दिश्टी पडलें नाशिल्लें. इवन म्हाजी इलेक्शना कडेन हांव रावल्लो तेन्ना सुद्दां इतलें पॉझिटीव वातावरण दिसनाशिल्लें. आयज म्हाका दिसता लोक एक बदला खातीर लोकांनी वोटींग केल्ली आसा आनी अशें चित्र दिश्टी पडटा की आमचो कँडिडेट बरे कम्फर्टेबली जिखतलो. आयज वयतले लोक उलयत आसात आनी ज्या तरेन लोक विटले हांचे कडेन 25 वर्सां त्या कडेन लोकांनी सामकें ठरयल्लें आसा की 2 वर्सांचेंच फक्त वोटींग आसतलें आनी 2 वर्सां नंतर परत जनरल इलेक्शन जालें तेन्ना एक परफॉर्मराक ह्या पावटी वोटींग लोकांनी केल्लें आसा. 100% कॉन्फिडंट आसा. पणजेन सदांच बीजेपी आयला, सरकाराकूय आज येता, वाराणसी येता, गोंयभर बाकीचेंय जें वोटींग जालां 23 तारखेक आमकां कळटलें आनी त्या कॉन्फिडंसान हांव उलयतां. आमच्या लोकांनी खूब काम केलां. वी हॅव हॅड अ वेरी गूड कॅम्पेन, वेरी पॉझिटिवली वी हॅव लेड द कॅम्पेन आनी त्या खातीर आम 100% शुअर की वेरी पॉझिटिवली हांव सांगूंक शकता बीजेपी येता म्हणून. मतदान सोंपतकूच बीजेपीन पणजे मारण मारलें. कॅम्पेनीच्या वेळार खुबशे असे इन्सिडेंट घडले की जे घडपाक जायना आशिल्ले.
ते स्वतः हुजेर घडिल्लो एक अटॅक जो केन्नाच पणजेन पळोवं नाशिल्लो. पर्सनल अटॅकही खूप झाले आणि बेसलेस एलिगेशन्स विदाउट एनी सबस्टन्सीस फॉल्सहूड फटिंगपणाचे प्रोपोगेशन ह्या इलेक्शनात वापरले गेले. गेली 25 वर्षाची मनोहरबाईची अविरत सेवा आणि 2 वेळा 2015 आणि 2017 म्हाका दिल्लो कौल म्हाका दिसता पणजेकरांनी ह्या फावटी एक सुशासन उदरगती खातीर आणि भारतीय जनता पक्षा खातीर मतदान करतो. 23 तारखेक ताजो डेफिनेटली रिझल्ट जातलोच पण कार्यकर्त्याचो आमचो जोश तांचो एसेसमेंट पळयल्यार भारतीय जनता पक्षाक परत एकदा पणजेकरांनी कौल दिला असं दिसतं.